नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करतोय ज्याचं नाव आहे मोल कन्सेप्ट। मोल कन्सेप्ट या टॉपिकविषयी बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात खूप भीती असते, कारण यामध्ये खूप मल्टिपल्स कन्वर्जन्स करायचे असतात, बरेचसे तुम्हाला कन्वर्जन्स करायचे असतात, नंबर ऑफ मोल्स रिलेटेड कन्वर्जन्स, त्याचं व्हॉल्यूममध्ये कन्वर्जन, नंबर ऑफ ॲटम्समध्ये, आयन्समध्ये, मॉलिक्युल्समध्ये किंवा वेटमध्ये कन्वर्जन्स करायचे असतात, व्हाईस वर्सा ऑल्सो। ह्या सर्व कन्वर्जन्समुळे काही मुलं यामध्ये कन्फ्युजन क्रिएट करतात। हे कन्फ्युजन क्रिएट होऊ नये किंवा याच्याविषयी तुम्हाला सोप्या भाषेत समजून घ्यावं, तुम्हाला घेता यावं, यासाठी आपण हा व्हिडिओ आज तयार करतो आहे। ॲक्च्युली मोल कन्सेप्ट नावाचा असा कुठलाही सेपरेट टॉपिक नाही आहे मित्रांनो, आपल्याला 11th केमिस्ट्रीमध्ये जे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री नावाचं चॅप्टर आहे, त्या चॅप्टरला मोल कन्सेप्ट असं सुद्धा म्हणतात। म्हणजे त्या चॅप्टरमध्ये जो महत्त्वाचा पार्ट आहे तो मोल आहे आणि मोलशी रिलेटेड काही पॅरामीटर्स आहेत आणि याच पॅरामीटरला आपण मोल कन्सेप्ट असं म्हणतो। आता मोल कन्सेप्ट हा जो पार्ट आहे हा 11th केमिस्ट्रीमध्ये सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये काही पार्ट डिवाइड झाला आहे, त्यामध्ये तुम्हाला बेसिक लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स आहेत त्या चॅप्टरमध्ये, नंतर लॉ ऑफ लिमिटिंग रिॲक्टंट आहे आणि त्याचा काही पार्ट जो तुमचा 12th केमिस्ट्रीमध्ये सोल्युशन कॉलिगेटिव्ह चॅप्टरमध्ये जो सोल्युशन पार्ट आहे त्यामध्ये एक्सटेंड झाला आहे। या मोल कन्सेप्टचा पार्ट एक्सटेंड आहे, ज्याला आपण वेज ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, म्हणजे मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन वगैरे वगैरे। हाच मोल कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजून गेला की तुम्हाला सोल्युशन क्वालिटीचे प्रॉब्लेम्स 12th थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये सुद्धा मोल्स इम्पॉर्टंट आहे आणि कायनॅटिक्समध्ये सुद्धा मोल्स इम्पॉर्टंट आहे। कायनॅटिक्समध्ये फारसं त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही आहे, पण थर्मोडायनॅमिक्समध्ये मोलला फार महत्त्व आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही 11th केमिस्ट्रीमध्ये सम बेसिक कन्सेप्टमध्ये सुद्धा याला वापर करू शकता आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे काही न्यूमरिकल प्रॉब्लेम असतात, बेसिक प्रिन्सिपल अँड टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टरमध्ये इलेमेंट डिटेक्शन, पर्सेंट कंपोजिशन ऑफ इलेमेंट, ते कॅल्क्युलेट करण्यासाठी मोलचा वापर करता येऊ शकतो। इन जनरल मोल आणि मोल्स रिलेटेड कन्सेप्ट आपल्याला मॅक्सिमम चॅप्टरमध्ये लागतात आणि त्याच्यावर बरेचसे प्रॉब्लेम्स डिपेंड करतात। मग आपण हा पार्ट समजून घेऊया सोप्या भाषेत, यातलं महत्त्वाचे पार्ट आज समजून घेऊया आणि त्याचा वापर कसा करायचा, त्याच्याने प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे पण आज बघूया। चला तर मग सुरुवात करूया आजच्या टॉपिकला मोल कन्सेप्ट। मोल कन्सेप्ट अथवा मोल कन्सेप्ट सुरू करण्याआधी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे मित्रांनो। ॲटोमिक नंबर म्हणजे काय, ॲटोमिक मास म्हणजे काय, मॉलिक्युलर मास म्हणजे काय, या बेसिक गोष्टी ज्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। आयसोटोप कोणाला म्हणतात, कारण मोल कन्सेप्टमध्ये बऱ्याचदा आयसोटोपिक पर्सेंट, आयसोटोपिक माससुद्धा काढावं लागतं, पर्सेंट कंपोजिशन ऑफ आयसोटोपसुद्धा काढावं लागतात, या चॅप्टरशी रिलेटेड आहेत। मग या छोट्या बेसिक गोष्टी आधी समजून घेऊया काय आहेत। देन व्हॉट इज मीन बाय ॲटोमिक नंबर, ॲटोमिक नंबर विच इज डिनोटेड बाय झेड सिम्बॉल, ॲटोमिक नंबर झेडने डिनोट केला जातो। याच्या बरेचसे डेफिनेशन आहे, सायंटिफिक डेफिनेशन आणि बुकीज डेफिनेशन वेगळं आहे, पण इन जनरल आपल्याला सिम्प्लिसिटीसाठी, आपल्या सेक ऑफ कन्व्हिनियन्ससाठी सोप्या भाषेत याला काय लक्षात ठेवायचं आपण बघूया। तर ॲटोमिक नंबर रेफर्स टू नंबर ऑफ प्रोटॉन इन दॅट स्पेसिस, ॲटोमिक नंबर रेफर्स टू नंबर ऑफ प्रोटॉन्स। एखाद्या इलेमेंटमध्ये किती प्रोटॉन आहेत, एखाद्या इलेमेंटच्या ॲटममध्ये किती प्रोटॉन आहेत, यावरून तुम्ही त्या इलेमेंटचा ॲटोमिक नंबर सांगू शकता मित्रांनो। काही ठिकाणी तुम्ही ॲटोमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉनसुद्धा म्हणतात, पण हे सर्व ठिकाणी लागू होत नाही। नो डाऊट इट ऑल्सो ॲप्लिकेबल टू मेनी प्रोसेस, मेनी इलेमेंट्स ऑर मेनी केसेस, बट इट इज नॉट 100% करेक्ट। 100% करेक्ट डेफिनेशन इज ॲटोमिक नंबर रेफर्स टू नंबर ऑफ प्रोटॉन्स, जेवढे प्रोटॉन तेवढा ॲटोमिक नंबर, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन नाही। नंबर ऑफ इलेक्ट्रॉन केव्हा, जेव्हा तो इलेमेंट किंवा तो ॲटम न्यूट्रल कंडिशनमध्ये असेल, त्याच्यावर कुठलाही चार्ज नसेल, त्याच्यावर कुठलाही चार्ज नसेल,
चार्ज नसेल तरच तो ॲटम त्याच्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉनवरनं तुम्ही सांगू शकतात, अदरवाईज नंबर ऑफ प्रोटॉन्स. बघा, एक फरक समजून घेऊया का नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही आहे म्हणून, कारण नंबर ऑफ प्रोटॉनच का ॲटोमिक नंबर असतो. समजा आपल्याला माहिती आहे की ॲटोमिक नंबर 1 to 10 आपल्याला एलिमेंट्स पाठ असतात. 1 म्हणजे हायड्रोजन, 2 म्हणजे हेलियम, 3 म्हणजे लिथियम, असं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लर्न आहे. बघा, सोडियम नावाचा एक एलिमेंट आहे, तुम्हाला माहिती आहे सोडियम, याचा ॲटोमिक नंबर आहे 11. ॲटोमिक नंबर 11. मग याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत, नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत? याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत 11, नंबर ऑफ प्रोटॉनसुद्धा आहेत 11. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 11, नंबर ऑफ प्रोटॉन आहेत 11. पण यामधून जर एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करून घेतला, जर अशी रिॲक्शन झाली याच्यामधले, एक इलेक्ट्रॉन निघून गेला आणि याच्यापासून एन ए प्लस तयार झाला, प्लस 1 इलेक्ट्रॉन, तर हा जो एन ए प्लस स्पेसिस आहे, या एन ए प्लस स्पेसिसमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत? एन ए प्लसमध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत 10, पण प्रोटॉन्स आहेत 11, कारण निघून गेला एक इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन निघून गेला, 11 इलेक्ट्रॉन होते, शिल्लक राहिले 10 इलेक्ट्रॉन्स. पण मग 10 इलेक्ट्रॉन असलेला जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू ॲटोमिक नंबर असेल, तर 10 इलेक्ट्रॉन असलेला, 10 ॲटोमिक नंबर असलेला एलिमेंट कोणता? निऑन. पण हा एन ए प्लस आपण निऑन असं लिहू शकत, एन ए प्लसला आपण निऑन असं लिहू शकत नाही. हा एन ए स्पेसिस आहे, सोडियम स्पेसिस आहे ही, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. सिमिलरली समजा सी एल आहे, क्लोरीन, ज्याचा ॲटोमिक नंबर आहे 17, याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे 17, नंबर ऑफ प्रोटॉनसुद्धा आहेत 17. जर याने एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला, क्लोरीन प्लस 1 इलेक्ट्रॉन, इट गिव्ह सी एल मायनस, तर इथं इलेक्ट्रॉन होते, इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होते 17, नंबर ऑफ प्रोटॉन्स इथं किती होते 17, एक इलेक्ट्रॉन याने ॲडिशन झाला, इथं इलेक्ट्रॉन किती झालेत 18, आणि नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे 17. जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सी एल मायनसमध्ये 18 आहे, तर 18 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असलेला, ज्याचा ॲटोमिक नंबर 18 आहे, असा स्पेसिस आहे अर्गॉन. पण सी एल मायनसला आपण अर्गॉन असं लिहू शकत नाही, सी एल मायनस इज नॉट इक्विव्हॅलंट टू अर्गॉन, हे असं आपण लिहू शकत नाही. सी एल मायनस इज अ डिफरंट स्पेसिस, अर्गॉन इज अ डिफरंट स्पेसिस. मग यामुळे मग काय आहे जे बदललेलं नाही आहे, जे स्थिर आहे, फिक्स आहे या सर्व स्पेसिसमध्ये? तर नंबर ऑफ प्रोटॉन फिक्स आहे, कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन होऊ शकतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिलीजसुद्धा होऊ शकतात, लॉससुद्धा होऊ शकतात, स्पेसिस बदलत नाही. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन किंवा लूज झाल्यामुळे स्पेसिस तीच राहते, फक्त चार्ज कमी जास्त होतो. मग त्या स्पेसिसची जी ओन आयडेंटिटी आहे, ती ओन आयडेंटिटी कोणामुळे? तर नंबर ऑफ प्रोटॉन्समुळे, लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणून ॲटोमिक नंबर ऑलवेज रेफर्स टू नंबर ऑफ प्रोटॉन्स, नो डाऊट इट ऑल्सो रेफर्स टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, बट इन केस ऑफ न्यूट्रल स्पेसिस, ज्याच्यावर कुठलाही चार्ज नाही, त्या केसमध्ये करेक्ट आहे, अदरवाईज नाही. ठीक आहे, नंबर ऑफ ॲटोमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. चला पुढचं बघूया, व्हॉट इज मास नंबर, व्हॉट इज मास नंबर. डिनोटेड बाय कॅपिटल ए. व्हॉट इज मास नंबर? मास नंबर इज अ समेशन ऑफ, मास नंबर इज समेशन ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. सोपी डेफिनेशन, बुक इज डेफिनेशनमध्ये नाही जाते आपण, साधं सोपं समजण्यासाठी तुमच्यासाठी. मास नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. पी प्लस, पी पॉझिटिव्ह, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, प्लस 1 चार्ज असतो, न्यूट्रॉनवरती 0 चार्ज असतो. अर्थात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघंचे दोघं कुठे प्रेझेंट असतात? हे दोघं ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात, म्हणून या दोघांना कंबाईनली न्यूक्लिऑन्स असं सुद्धा म्हणतात, न्यूक्लिऑन्स. देअरफोर टोटल नंबर ऑफ न्यूक्लिऑन्स, टोटल नंबर ऑफ न्यूक्लिऑन्स इज इक्वल टू मास नंबर. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, बघा मित्रांनो, लक्षात ठेवा. बघा, मास नंबर ही समेशन आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची, जे की न्यूक्लियसमध्ये असतात. कुठल्याही ॲटममध्ये, कुठल्याही इलेमेंटच्या ॲटममध्ये जे नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतात, हे नेहमी पॉझिटिव्ह इंटेजर किंवा होल नंबरने नोट केले जातात. त्यातही स्पेसिफिकली जर तुम्ही डिटरमाईन करायचं झालं, तर नंबर ऑफ प्रोटॉन्स आर ऑलवेज गिवन बाय नॅचरल नंबर्स, ऑर यू कॅन से पॉझिटिव्ह इंटेजर नंबर्स, म्हणजे 1, 2, 3, 4. ठीक आहे, नंबर ऑफ प्रोटॉन कुठल्याही ॲटममध्ये फ्रॅक्शनल व्हॅल्यूमध्ये अजिबात नसतात. नंबर ऑफ प्रोटॉन्सची कुठलीही ॲटमिक स्पेसिस नाही आहे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन 0 असतील, अशी कुठलीच नाही आहे. कमीत कमी
कुठल्याही स्पेसेसमध्ये एक प्रोटॉन कंपल्सरी आहे. मात्र न्यूट्रॉन्सची संख्या झिरो असू शकते. न्यूट्रॉनची संख्या झिरो, 1, 2, 3, 4 याप्रमाणे असू शकते, ज्याला आपण होल नंबर्स म्हणतो. प्रोटॉनची संख्यासुद्धा फ्रॅक्शनल नाही आहे, न्यूट्रॉनची संख्यासुद्धा फ्रॅक्शनल नाही आहे. दोघांच्या व्हॅल्यूज या इंटेजर व्हॅल्यूज आहेत. नंबर ऑफ न्यूट्रॉन मात्र झिरोने इंडिकेट केला जाऊ शकतो. आता मला सांगा, बेसिक मॅथमॅटिक्स आपण सर्वांनी शिकलं आहे की नॅचरल नंबर इंटेजर पॉझिटिव्ह इंटेजर नंबर प्लस होल नंबर असेल 0, 1, 2, 3, 4 हे यांची ॲडिशन केली तर जो नंबर तयार होईल तो नंबर कसा असेल, पुन्हा नॅचरल नंबर असेल, पुन्हा पॉझिटिव्ह इंटेजर व्हॅल्यू असेल. ती कधीच फ्रॅक्शनल नसेल. समेशन ऑफ टू पॉझिटिव्ह इंटेजर्स, समेशन ऑफ पॉझिटिव्ह इंटेजर अँड होल नंबर ऑलवेज इक्वल टू पॉझिटिव्ह इंटेजर, हे एवढं बेसिक मॅथमॅटिक्स आपल्या सर्वांना माहिती आहे. पण आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये जे काही मास नंबर दिलेत पिरियोडिक एलिमेंटचे, ते सर्व मास नंबर बऱ्याच केसेसमध्ये फ्रॅक्शनल आहेत. मग ते फ्रॅक्शनल का आहेत? जर मास नंबर हे दोघांची ॲडिशन आहे, दोघांची ॲडिशन ही जनरली नॅचरल नंबर यायला पाहिजे, अजिबात फ्रॅक्शन नको. तर पण तरीसुद्धा पिरियोडिक टेबलमध्ये सर्वांचे मासेस जनरली फ्रॅक्शन्समध्ये दिलेले, असं का झालं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, पिरियोडिक टेबलमध्ये जे मासेस आपल्याला दिले आहेत ते त्या त्या एलिमेंटचे ॲटोमिक मासेस नसून किंवा मास नंबर नसून ॲव्हरेज ॲटोमिक मासेस आहेत. ॲव्हरेज ॲटोमिक मासेस आहेत. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ॲटोमिक मास अँड ॲव्हरेज ॲटोमिक मास? मास नंबरला ॲटोमिक माससुद्धा म्हणतात. ॲटोमिक मास आणि ॲव्हरेज ॲटोमिक मासमध्ये डिफरन्स काय? ॲटोमिक मास हे त्या पर्टिक्युलर एलिमेंटच्या ॲटमचं मास असेल, आणि ॲव्हरेज ॲटोमिक मास त्या एलिमेंटचं नेचरमध्ये एक्झिस्ट होणारे जेवढे आयसोटोप असतील त्या सर्व आयसोटोपिक मासेसची ॲव्हरेज असेल, त्याला ॲव्हरेज ॲटोमिक मास म्हणतात. म्हणजे जेवढ्या एलिमेंटचे ॲटोमिक मासेस पिरियोडिक टेबलमध्ये फ्रॅक्शनल दिलेले आहेत, मोस्ट ऑफ द केसमध्ये त्या सर्व एलिमेंटचे आयसोटोप एक्झिस्ट करतात, आणि त्या सर्व आयसोटोपच्या इंडिव्हिज्युअल ॲटोमिक मासेसची ॲव्हरेज कॅल्क्युलेट केली तर तुम्हाला तुम्हाला ॲव्हरेज ॲटोमिक मास मिळेल. लक्षात आलं? मग हे झालं ॲटोमिक मास. ॲव्हरेज ॲटोमिक मास कसं कॅल्क्युलेट केला तर त्याच्यासाठी पण एक फॉर्म्युला आहे. ॲव्हरेज ॲटोमिक मास इज इक्वल टू, ॲव्हरेज ॲटोमिक मास इज इक्वल टू समेशन ऑफ, समेशन म्हणजे ॲडिशन करायचे, समेशन ऑफ आयसोटोपिक मास, आयसोटोपिक मास इन टू पर्सेंट कंपोजिशन ऑफ आयसोटोप, परसेंट कंपोजिशन ऑफ आइसोटोप डिवाइडेड बाय 100. ॲव्हरेज ॲटोमिक मास इज इक्वल टू समेशन ऑफ आइसोटोपिक मास इन टू पर्सेंट कंपोजिशन होल डिवाइडेड बाय 100. कारण जर पर्सेंट कंपोजिशन सांगतो याचा अर्थ टोटल क्वांटिटी सर्वांची किती आहे, 100. पर्सेंट म्हणजे आउट ऑफ 100 असतात, म्हणून 100 डिवाइड करतो, याच्याने ॲव्हरेज मिळेल. आता समजा एखादी स्पीसीज आहे आणि त्या स्पीसीज समजा फॉर एक्झाम्पल बोरॉन कन्सिडर केला तुम्ही, तर बोरॉनचे दोन आयसोटोप्स आहेत. मग त्या दोन आयसोटोप्स मिळून त्याचा मास कसं कॅल्क्युलेट करणार? मग त्याचं मास कॅल्क्युलेट करणे फॉर्म्युला समेशन. तुम्ही समेशन घेणार, फर्स्ट आयसोटोपचं मास, फर्स्ट आयसोटोपचं मास घेणार आपण 10.11 समथिंग इन टू पर्सेंट कंपोजिशन, त्याचं पर्सेंट कंपोजिशन घेणार, प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये सेकंड आयसोटोपचं मास घेणार आणि त्याला त्याचं पर्सेंट कंपोजिशनने मल्टिप्लाय करणार, होल डिव्हायडेड बाय 100 असेल. असं सिमिलरली क्लोरीनचं आहे. एक रफ एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल, क्लोरीन हॅव टू आयसोटोप, क्लोरीन 17 हॅव टू आयसोटोप्स विच एक्झिस्ट इन नेचर. याचे दोन आयसोटोप आहेत. फर्स्ट क्लोरीन 35 अँड क्लोरीन 37 इन 3:1 रेशोमध्ये. आता हा जो रेशो आहे, हा जर पर्सेंटेजमध्ये कन्सिडर केला आपण, तर 3:1 पर्सेंटेजमध्ये कसा येईल, 75:25 पर्सेंटेजमध्ये, टोटल 100 होणार आहे. याचा ॲव्हरेज ॲटोमिक मास कॅल्क्युलेट करूया. ॲव्हरेज ॲटोमिक मास ऑफ क्लोरीन 17, क्लोरीन ज्याचा ॲटोमिक नंबर 17 आहे, कसं कॅल्क्युलेट करणार? समेशन ऑफ आयसोटोपिक मास. पहिला आयसोटोप किती आहे, 35. याचं फर्स्ट आयसोटोचं मास आहे 35. पर्सेंट कंपोजिशन किती आहे, 75 मल्टिप्लाय करायचं त्याला, प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये सेकंड आयसोटोप आहे 37, त्याचं मास आहे 37 आयसोटोपिक मास. पर्सेंट कंपोजिशन किती आहे, 25 होल डिवायडेड बाय 100.
फाइनल जे आन्सर येईल तुमचं ते आन्सर येईल अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 35.5. ऍक्च्युली या वेळेला युरप घेतल्यात, हे एक्झॅक्टली 75% नाही आहे, हे एक्झॅक्टली 25% नाही आहे, थोडं चेंज आहे त्याच्यामध्ये, पण सिम्प्लिसिटीसाठी, सेक ऑफ कन्व्हिनियन्ससाठी तुम्हाला समजण्यासाठी हे एक्झाम्पल घेतलं आहे. म्हणून क्लोरीनचं मास 35.5 आहे मित्रांनो. पण जर प्युअर ॲटमचं कन्सिडर केलं, आयसोटोपिक मास ॲव्हरेज नाही कन्सिडर केलं, प्युअर ॲटमचं जे मास आहे, दोन प्रकारचे क्लोरीन ॲटम एक्झिस्ट करतात नेचरमध्ये, एकाचं मास आहे 35 नॉट फ्रॅक्शनल, अँड दुसऱ्याचं मास आहे 37 नॉट फ्रॅक्शनल. पण आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये क्लोरीनचं जे मास आहे ते क्लोरीनचं मास आहे 35.4999, म्हणजेच 35.5 जे आपण कन्सिडर करतो कॅल्क्युलेशन्समध्ये. हे झालं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आणि त्याचा फॉर्म्युला. या ॲव्हरेज ॲटॉमिक मासच्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही एखाद्या आयसोटोपचं पर्सेंट कंपोजिशन काढू शकता, जर दुसऱ्या आयसोटोपचं पर्सेंट कंपोजिशन तुम्हाला दिलं असेल तर, दुसऱ्या तिसऱ्यांचं आयसोटोपचं कंपोजिशन दिलं असेल तर. याच फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला ॲव्हरेज ॲटॉमिक मास दिलं असेल, ॲव्हरेज ॲटॉमिक मास दिलेलं असेल, आयसोटोपचं एका आयसोटोपचं मास दिलं असेल, दोघांचे पर्सेंटेज दिले असेल, तर दुसऱ्या आयसोटोपचं माससुद्धा कॅल्क्युलेट करता येऊ शकतं या सेम फॉर्म्युल्याने. मग हे झालं या ॲटॉमिक मासबद्दल. नाउ व्हॉट इज मॉलिक्युलर मास? मॉलिक्युलर मास म्हणजे काय? मॉलिक्युलर मास, आता बघा, सर्वात आधी ॲटम म्हणणे काय हे तर माहिती आहे आपल्याला. ॲटम काय? अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट. तसंच मॉलिक्युल काय असतो? अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड. आणि मॉलिक्युल कशाने तयार होतो? मॉलिक्युल इज मेडअप ऑफ कॉम्बिनेशन ऑफ वन ऑर मोर सिमिलर ऑर डिफरंट टाईप ऑफ ॲटम्स. एक मॉलिक्युल तयार करायचं असेल तर त्यामध्ये सिमिलर किंवा डिफरंट टाईपचे डिफरंट टाईपचे जे काय ॲटम्स असतील, नंबर ऑफ ॲटम्स कंबाईन होतील आणि मॉलिक्युल तयार होईल. मग मॉलिक्युलर मास कसं काढणार? एका ॲटमचं इंडिव्हिज्युअलचं मास असेल ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास होल मॉलिक्युलचं मास काढायचं असेल तर त्यामध्ये कन्स्टिट्युअंट जेवढे ॲटम्स आहेत त्या सर्व ॲटमच्या ॲटॉमिक मासेसची तुम्हाला काय करावं लागेल? समेशन. पण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे प्युअर ॲटॉमिक मास नाही आहेत, म्हणून आपण जनरली काय करतो, मॉलिक्युलर मास आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये घेताना, कधीही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मॉलिक्युलर मास काढायचं असेल तर आपण त्या त्या कन्स्टिट्युअंट ॲटमचे ॲव्हरेज ॲटॉमिक मासेसची समेशन घेतो. मित्रांनो, ॲटॉमिक मासेस घेत नाही आपण, ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस घेतो. समेशन ऑफ किंवा तुम्ही वर्डिंगमध्ये लिहू शकता समेशन ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ कन्स्टिट्युअंट ॲटम्स. जेवढे कन्स्टिट्युअंट ॲटम्स आहेत सर्वांच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासेसची ॲडिशन करायची तुम्हाला, आणि मग तुम्हाला मॉलिक्युलर मास मिळेल. एक्झाम्पल घेऊया आपण याच्यामध्ये मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करण्याचे. फर्स्ट एक्झाम्पल, सपोज HClचं मॉलिक्युलर मास तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग HClमध्ये किती ॲटम आहेत? हा मॉलिक्युल HCl, एक H ॲटम आहे, दुसरा Cl ॲटम आहे. एच ॲटमचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे? एच ॲटमचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे 1. ॲक्च्युली पिरियोडिक टेबलमध्ये ते 1.00008 दिलं आहे, पण आपण सिम्प्लिसिटी कॅल्क्युलेशनसाठी 1 कन्सिडर करतो. सीएलचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती? पिरियोडिक टेबलमध्ये तुम्हाला दिलं आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास 35.4999, पण आपण सिम्प्लिसिटीसाठी 35.5 कन्सिडर करूया. हे तुम्हाला मिळालं 36.5. हे मॉलिक्युलर मास आहे HClचं. दुसरं एक्झाम्पल कन्सिडर करूया, सपोज तुम्ही CuSO4 कन्सिडर करतो. मी CuSO4 कॉपरचं मास किती आहे? कॉपरचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे 63.5. ॲव्हरेज ॲटॉमिक मास 63.5 प्लस सल्फरचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे 32 जे कन्सिडर करतो आपण. आणि ऑक्सिजन, 4 ॲटम आहे ऑक्सिजनचे, एका ऑक्सिजनचं मास आहे 16. 4 ॲटम असल्यामुळे 4 × 16 आपल्याला करावं लागेल. या सर्वांचं कॅल्क्युलेशन केलं, सर्वांची ॲडिशन केली तर तुम्हाला फायनल ॲन्सर मिळेल. हे झाले 63.5 आणि हे 32 + 16 × 4 = 64 होतात. हे 96 होतील, म्हणजे 63.5 + 96 याची ॲडिशन करा. 369 झाले, 0.5 ॲज इट इज आहे 9 आणि 9 × 5 = 15 159.5 हे तुम्हाला मास मिळालं. असंच तुम्ही वेगळ्या मॉलिक्युलचे काढू शकता, KMnO4 कॅल्क्युलेट करू शकतात. KMnO4चं मास हे कॅल्क्युलेट करता येईल, K2Cr2O7चं मास कॅल्क्युलेट करता येईल, ॲसिटिक ॲसिडचं मास कॅल्क्युलेट करता येईल, अमोनियाचं मास कॅल्क्युलेट करता येईल. खूप साऱ्या मॉलिक्युलचे मासेस तुम्हाला कॅल्क्युलेट करता येऊ शकतील. फॉर एक्झाम्पल अमोनियाचं मास कॅल्क्युलेट करूया. अमोनियाचा फॉर्म्युला NH2CO
NH2, हाँ अमोनियाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. या अमोनियाच्या फॉर्म्युल्यामध्ये टोटल दोन नायट्रोजन ॲटम आहे, दोन नायट्रोजन ॲटमचा ॲव्हरेज ॲटोमिक मास सांगायचं आहे आपल्याला, बरोबर. दोन नायट्रोजन, एका नायट्रोजनचं मास असतं 14, दोन नायट्रोजनचं 2 × 14. त्याच्यामध्ये कार्बन एक वेळा आहे, मग 1 × 12 जो कार्बन आहे. ऑक्सिजन एक वेळा आहे प्लस 1 × 16. टोटल हायड्रोजन जे आहेत ते 4 times आहेत प्लस 4 × 1. टोटल किती होईल, 28 + 12 किती झाले 40, प्लस 16 + 4 हे पुन्हा 20, टोटल झालं मास 60, म्हणजे युरियाचं मास 60 आहे. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, याला मॉलिक्युलर मास म्हणतो आपण, समेशन ऑफ ॲव्हरेज ॲटोमिक मासेस ऑफ कॉन्स्टिट्युएंट ॲटम. वाचताना आपण ॲटोमिक मासेस वाचतो, पण जनरली आपण पिरियोडिक टेबलमध्ये ॲटोमिक मासेस दिलेले नसतात. आपण प्युअर स्पेसिस कन्सिडर करू शकत नाही, कारण आपल्याला हे माहितीच नाही की जी स्पेसिस आपण वापरणार आहे ती पर्टिक्युलर कुठला आयसोटोप असणार आहे, ते व्हेरीफाय होत नाही मित्रांनो. म्हणून आपण ॲव्हरेज ॲटोमिक मासेस कॅल्क्युलेशनमध्ये वापरतो. हे झालं मॉलिक्युलर मासबद्दल. बेसिक तुम्हाला समजलं असेल, ॲटोमिक नंबर, मास नंबर, ज्याला मास ॲटोमिक मास पण म्हणतो, याला मास नंबरला आपण ॲटोमिक मास पण म्हणतो. नंतर ॲव्हरेज ॲटोमिक मास आणि मॉलिक्युलर मास, आयसोटोप म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. जसं ॲटोमिक नंबर सेम असतो पण मास नंबर डिफरंट असतो, त्याला म्हणतो आपण आयसोटोप. आता ह्या मॉलिक्युलर मासशी रिलेटेड काही मोल कन्सेप्ट इथून एक्सटेंड होतो. एवढं समजलं असेल तर मोल इथून एक्सटेंड होतो. बघा मित्रांनो, मोल ॲक्च्युली असा कुठलाही वर्ड नाही आहे, मोल ओरिजिनल वर्ड नाही आहे. मोल हा डिराईव्ड वर्ड आहे, जो डिराईव झाला आहे मॉलिक्यूल या शब्दापासून. ते मॉलिक्यूल या शब्दाचं ॲब्रिविएशन आहे. मॉलिक्यूल या शब्दाचं मोल हे ॲब्रिविएशन आहे. मोलचं लिटरल मिनिंग फार वेगळे होतात. मोलचे इंग्लिश लिटरेचरचं मिनिंग जर तुम्ही विचार केलं तर मोलचा एक अर्थ होतो, मोल म्हणजे मसा. आपल्या चेहऱ्यावर बॉडीवर कुठेतरी मस असते काळ्या रंगाची, त्याला मोल असं म्हणतात, बरोबर. दुसरा एक मोलचा असा अर्थ होतो, जो मोठा उंदीर आहे ज्याला आपण घूस वगैरे म्हणतो, त्याचा अर्थ त्याला पण मोल म्हणतात इंग्लिश लिटरेचरमध्ये. पण आपण जे मोल वापरतो या सर्वांमध्ये, ते मोल हे ॲब्रिविएशन आहे मॉलिक्यूल या शब्दाचं. मग ते कशा पद्धतीचं ॲब्रिविएशन, नुसतं मॉलिक्यूल या शब्दाचं ॲब्रिविएशन आहे की अजून दुसरं काही त्याला अटॅचमेंट आहे, स्ट्रिंग अटॅच आहेत, ते सर्व आपण आता इथं बघूया. हाच कन्सेप्ट आपण एक्सटेंड करतोय. आता हे जेवढे मोल्स आहेत, जेवढे मासेस आहेत, जेवढे मॉलिक्युलर मास, ॲटोमिक मास वगैरे, हे जे सर्व मासेस आहेत मित्रांनो, मोल कन्सेप्टमध्ये हे सर्व मासेस जनरली CGSमध्ये कन्सिडर केले जातात. म्हणजे सर्वच्या सर्व मासेस जनरली असतात ते ग्राम्समध्ये असतात. सर्वच्या सर्व मासेसचे कॅल्क्युलेशन, मोल्सचे कॅल्क्युलेशन हे जनरली ग्राम्स या युनिटमध्ये असतात, किलोग्राममध्ये अजिबात नसतात. मोल कन्सेप्टची स्पेशालिटी लक्षात ठेवा, सर्व CGSमध्ये आहे जनरली. बाकीचे युनिट तुमचे वेगळ्या युनिट्समध्ये असतील, MKSमध्ये असतील किंवा SIमध्ये असतील, पण ग्रॅमचे कॅल्क्युलेशन, मोल कन्सेप्टच्या ग्रॅमचे कॅल्क्युलेशन हे सर्व, सॉरी, मोल कन्सेप्टचे मासचे सर्व कॅल्क्युलेशन हे ग्राम्समध्ये असतात. बघूया पुढे. बघा मित्रांनो, 1 gram atom अशी एक टर्म आहे, 1 gram atom. दिस 1 gram atom हे इज इक्वल टू साईन नाही मित्रांनो, इक्विव्हॅलंट साईन आहे. इक्विव्हॅलंट, इक्विव्हॅलंट इज इक्वल टू म्हणजे तुम्ही त्याला कम्पेअर करू शकतात, ऑलमोस्ट सिमिलर आहे, पण एक्झॅक्टली मॅथमॅटिकली सेम नाही आहे. मॅथमॅटिकली इक्विव्हॅलंट आहेत, दोघं इक्विव्हॅलंट गोष्टी आहेत, म्हणून इक्विव्हॅलंट साईन आहे. न्यूमरिकल साईन तुम्ही वापरू शकतात इज इक्वल टू, पण इथे इक्विव्हॅलंट साईन बेटर आहे सर्वात जास्त वापरणं. 1 gram atom याचा सरळ सरळ अर्थ होतो मास ऑफ ॲटम इन ग्राम. मास ऑफ ॲटम इन ग्राम, मास ऑफ ॲटम इन ग्राम. पण आता 1 gram atom याचा अर्थ आपण असा घेतोय मास ऑफ ॲटम इन ग्राम, पण हे असं नाही आहे मित्रांनो. एक्झॅक्टली हे असं नाही आहे, हे ॲब्रिविएशन आहे मास ऑफ ॲटम इन ग्राम आहे. पण 1 gram atom नथिंग बट मास ऑफ ॲटम इन ग्राम आपण म्हणतोय. मग एखाद्या ॲटमचा, ॲन ॲटम म्हणूया, ॲन ॲटम, मास ऑफ ॲन ॲटम इन ग्राम. मग एखाद्या ॲटमचं मास काय असतं, ॲटोमिक मास. एखाद्या ॲटमचं मास काय कन्सिडर करतो आपण, ॲटोमिक मास म्हणून कन्सिडर करतो. दिस इज इक्विवलंट टू व्हॉट, ॲटोमिक मास. ॲटोमिक मास पण ते कोणत्या युनिट कशामध्ये असेल, ग्राममध्ये असेल, इन ग्राम, इन ग्राम.
आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला जे युनिट्स होते सुरुवातीचे युनिट्स तिथं मासेस किंवा तुम्हाला ॲटॉमिक मास वगैरे देताना ॲटॉमिक नंबर देताना युनिट देताना AMU युनिट दिला होता, ॲटॉमिक मास युनिट AMU, किंवा नुसतं यू म्हणजे युनिफाईड मास. पण मोल कन्सेप्टमध्ये आपण यूसुद्धा नाही वापरते, AMUसुद्धा नाही वापरते, आपण वापरतो आहे ॲटॉमिक मास इन ग्राम्स. 1 ग्राम ॲटम इज इक्वल टू ॲटॉमिक मास इन ग्राम. हा 1 ग्राम ॲटम आहे. 1 ग्राम ॲटम आणि 1 ॲटम याच्यामध्ये भरपूर अंतर आहे मित्रांनो, भरपूर अंतर आहे. ते आपण नंतर बघूया काय फरक आहे त्याच्यामध्ये. दुसरं, 1 ग्राम मॉलिक्यूल, सॉरी 1 ग्राम मॉलिक्यूल, दिस 1 ग्राम मॉलिक्यूल इक्विवेलेंट टू मास ऑफ मॉलिक्यूल, मास ऑफ मॉलिक्यूल इन ग्राम, असं कन्सिडर करू शकतो आपण. मॉलिक्यूलचा मास आहे जे ग्राममध्ये एक्सप्रेस करतोय, मग मॉलिक्यूलचा मास जे ग्राममध्ये एक्सप्रेस करतोय ती इज इक्वलंट टू वॉट, मॉलिक्युलर मास. मॉलिक्यूलचा मास जे ग्राममध्ये आहे ते कसं काढतात, इंडिव्हिज्युअल ॲटमच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासेसची समेशन. मग हे आपण इज इक्वल टू करू शकतो मॉलिक्युलर मासला, मॉलिक्युलर मास इन ग्राम, मॉलिक्युलर मास इन ग्राम. आता बघा हा जो शब्द आहे मित्रांनो 1 ग्राम मॉलिक्यूल, हा प्रचलित नाही आहे, हा वापरतच नाही. हळूहळू काय झालं, या शब्दाचं ॲब्रिव्हिएशन तयार झालं, यातला जो क्यूल शब्द आहे हा कट झाला आणि शिल्लक राहिलं फक्त 1 ग्राम मोल, हे शिल्लक राहिलं. CULE कट झाला, फक्त शिल्लक राहिलं 1 ग्राम मोल, विच इज इक्विवेलंट टू व्हॉट, मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास कशामध्ये पण ते ग्राममध्ये, 1 ग्राम मोल इज इक्वल टू मॉलिक्युलर मास इन ग्राम. मग हा शब्द तयार झाला मोल. आता हळूहळू बुक्सने किंवा ऑथर्सने किंवा जे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलं किंवा शिक्षकांनी सुद्धा, हा जो 1 ग्राम मोल आहे यातला जी जो आहे हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की मोलचे सर्व कॅल्क्युलेशन आपण ग्राम्समध्ये कॅल्क्युलेट करतो. मग त्याच्यामध्ये हा जो ग्राम मोल शब्द आहे याचं परत ॲब्रिव्ह परत छोटा शब्द तयार झाला, याच्यापासून परत याला शॉर्ट करून टाकला काहींनी, याला परत शॉर्ट केला 1 मोल म्हणून, याला परत शॉर्ट केला गेला 1 मोल आणि एक मोल शब्द तयार झाला, जे आपण मोल कन्सेप्ट शिकतो त्यातला हा मोल आहे. मोल हा एक इंग्लिश लिटरेचरचा शब्द नाही आहे अजिबात, मोल हे ॲब्रिव्हिएशन आहे मॉलिक्युल या शब्दाचं, जिथून तयार झाला. पण आज रोजी ॲक्च्युली 1 ग्राम मोल आणि 1 ग्राम ॲटम हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. 1 ग्राम ॲटम रेफर्स टू ॲटम आणि 1 ग्राम मोल रेफर्स टू मॉलिक्युल. पण आता सध्या बरेच बुक्स आणि बरेच ऑथर्स, बरेच टीचर्स 1 मोल हा जो शब्द आहे हा थोडा ब्रॉड वेने कन्सिडर करतात. 1 मोल हा शब्द कसा कन्सिडर करतात, 1 मोल ऑफ अ मॉलिक्यूल, 1 मोल ऑफ मॉलिक्यूल, मॉलिक्यूलचा 1 मोल कन्सिडर केला तर याचा अर्थ होतो मॉलिक्युलर मास इन ग्राम. बट ऑब्वियस आहे 1 मोल ऑफ अन ॲटम, ॲटमचे 1 मोल. आता बघा ॲटमसाठी ग्राम ॲटम शब्द वापरायला पाहिजे, पण आता हा 1 मोल शब्द ब्रॉडली यूज केला जातो, ब्रॉड वेने यूज केला जातो. 1 मोल ऑफ अन ॲटम इक्विव्हॅलंट टू ॲटॉमिक मास. पण बऱ्याचदा ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये, बऱ्याचशा एक्झाममध्ये ग्राम ॲटम असा शब्द दिलेला असतो, ग्राम ॲटम हा जनरली ॲटमबद्दल आहे. 1 ग्राम ॲटम इज नेव्हर इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स अँड ग्राम मोल्स नेव्हर बी इक्वल टू नंबर ऑफ मोल्स, सॉरी नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ग्राम ॲटम आणि नुसता ॲटम याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो. काय फरक आहे ते आपण रिलेशनमध्ये बघूया. हे समजलं सर्वांना, मोल हा शब्द कसा तयार झाला, 1 मोल ऑफ मॉलिक्यूल, मॉलिक्युलचा 1 मोल असेल तर मॉलिक्युलर मास इक्विव्हॅलंट, 1 मोल ऑफ अन ॲटम असेल तर ॲटॉमिक मास इक्विव्हॅलंट. मग याच्या बेसिसवर तुमच्या सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरमध्ये तुम्हाला एक मोल ट्रायंगल दिला आहे, म्हणजे मोलचे रिलेशन वेगवेगळ्या पॅरामीटरसोबत कसे असतात ते एक्सप्लेन करून दिलं आहे. मोलचं रिलेशन वेटसोबत कसं असतं ते तर आपण बघितलं, पण याच मोलचं रिलेशन माससोबत जे बघितलं आपण, दुसरं मोलचं रिलेशन व्हॉल्यूमसोबत कसं असतं, या मोलचं रिलेशन नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ पार्टिकल्ससोबत कसं असतं ते आपण बघूया.
बघा दा आपण 1 मोल बघितलं, 1 ग्राम ॲटम सुद्धा बघितलं, मग आता दोघांचं रिलेशन काय, 1 ग्राम मोल 1 ग्राम ॲटम काय बेसिक डिफरन्स आहे आणि कशा पद्धतीने ते कॅल्क्युलेट करता येतं ते पण आपल्याला बघायचं आहे. त्याचे कन्वर्जन्स पण शिकणार आहे आपण. आता तुम्हाला मोल्स ग्राम मोल्स आणि ॲटम्स ग्राम ॲटम्स हे समजून घ्यायचं आहे. आधी ग्राम ॲटम आणि ग्राम मोल समजून घेऊया, मग त्याच्यावर छोटे छोटे प्रॉब्लेम घेऊया, त्याच्या प्रॉब्लेमवरनं कन्सिडर करूया की आपल्याला नेमकं काय कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, मग आता याच्यावर छोटासा प्रॉब्लेम घेऊया. आपण एक क्वेश्चन घेतो आपण, हाऊ मेनी ग्राम ॲटम्स, हाऊ मेनी ग्राम ॲटम्स ऑफ सल्फर प्रेझेंट इन 48 ग्राम सल्फर. ठीक आहे, 48 ग्राम सल्फर सॅम्पल दिलं आहे, त्याच्यामध्ये सल्फरचे किती ग्राम ॲटम्स आहेत हे कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, किती ग्राम ॲटम्स आहेत. मग आता ग्राम ॲटम्स बघा, 1 ग्राम ॲटम आपल्याला बेसिक रिलेशन शिकलो आहे आपण, आपल्याला बेसिक रिलेशन माहिती आहे, 1 ग्राम ॲटम इक्विवॅलंट टू व्हॉट, ॲटॉमिक मास, जे की ॲव्हरेज ॲटॉमिक मास असेल. ऑब्विसली ॲव्हरेज ॲटॉमिक मासबद्दल बोलतो आहे आपण, जरी आता बोलताना माझ्याकडनं ॲव्हरेज शब्द ॲव्हरेज ॲटॉमिक मास बोललं जात नसेल किंवा मी बोलताना राहून जात असेल, पण तुम्हाला नेहमी कन्सिडर करायचं आहे की आपण इंडिव्हिज्युअल इलिमेंटच्या ॲटमचे जे जे मास कन्सिडर करतो आहे ते ॲटॉमिक मासेस नाहीत तर ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस आहेत. ठीक आहे, 1 ग्राम ॲटम इज इक्वल टू ॲव्हरेज मास. मग तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स काढायचे असतील, नंबर ऑफ ॲटम्स काढायचे असतील तर पर्टिक्युलर ॲटमचे कसे काढणार, देअरफोर नंबर ऑफ ॲटम्स कसे काढणार, नंबर ऑफ ग्राम ॲटम्स कसे काढू शकतो आपण, नंबर ऑफ ग्राम ॲटम्स, नंबर ऑफ ग्राम ॲटम काढायचे असेल तर गिव्हन मास, जे काय मास तुम्हाला दिलं असेल, गिव्हन मास डिवायडेड बाय ॲटॉमिक मास पर ग्राम ॲटम, पर ग्राम ॲटम एका ग्राम ॲटमचा ॲटॉमिक मासने डिवाईड करायचं दिलेल्या मासला की तुम्हाला नंबर ऑफ ग्राम ॲटम्स मिळतील. मग आपण इथे म्हणूया ॲटॉमिक मास, ऑब्विसली ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ठीक आहे, ॲटॉमिक मास पर ग्राम ॲटम, पर ग्राम ॲटम, मग आता पर ग्राम ॲटम, मग आता याचं युनिट समजा ग्राम ॲटम, हे युनिट आहे याचं, एका ग्राम ॲटमचं, पर ग्राम ॲटम, एका ग्राम ॲटमचं ॲटॉमिक मास कन्सिडर केलं तुम्ही, हे गिव्हन मास आहे, बरोबर आहे, हे ॲटॉमिक मास आहे, ग्राम पर ग्राम ॲटम. बघा थोडं व्यवस्थित घेऊया आपण, ग्राम पर ग्राम ॲटम, ॲटॉमिक मास कशात असेल, ॲटॉमिक मास इज इन ग्राम, गिव्हन मास इज ऑल्सो इन ग्राम, पण व्हॉट इज ॲटॉमिक मास इन ग्राम, ॲटॉमिक मास इज अ ग्राम, इज अ मास इन ग्राम ऑफ ॲटम पर ग्राम ॲटम, पर ग्राम ॲटम, पर ग्राम ॲटम इन्व्हर्स येते. मग आता नंबर ऑफ ग्राम ॲटम कसे काढणार, हे ग्राम दिलं युनिट, हे ग्राम युनिट दिलं इथं, डिवायडेड बाय किती आहे, सल्फरचा ॲटॉमिक मास किती आहे मित्रांनो, सल्फरचा ॲटॉमिक मास आपल्याला माहिती आहे किती असतं, 32 असतं, सल्फरचा ॲटॉमिक मास, सल्फरचे ॲटॉमिक मास आहे 32, पण 32 काय, ग्राम पर ग्राम ॲटम, ग्राम पर ग्राम ॲटम असं लिहूया त्याला. नऊ ग्राम ग्राम कॅन्सल झालं आहे, 48 डिवायडेड बाय 32 1.5 आन्सर आला तुमचं. हा ग्राम ॲटम डिवाईडला आहे, पर डिवाईड म्हणजे इथं डिवाईडला आहे, पर येतो, तुम्ही असं लिहू शकता त्याला, हा अशा पद्धतीने रेस टू मायनस 1 आहे, वर जाताना प्लस होईल, म्हणजे इथं आन्सर आलं ग्राम ॲटम, इथं आन्सर आलं ग्राम ॲटम. देवा नंबर ऑफ ग्राम ॲटम्स कोणाचे कॅल्क्युलेट केले आपण, सल्फरचे कॅल्क्युलेट केले, किती मिळाले, 1.5 ग्राम ॲटम मिळाले, त्याच्यामध्ये 48 ग्राम सल्फरमध्ये मिळाले, हे नंबर ऑफ ग्राम ॲटम्स आहेत. दुसरा क्वेश्चन समजा आपण घेऊया, आता आपण मॉलिक्यूल समजून घेऊया. सेकंड क्वेश्चन, ग्राम मोल्स कसे काढतात, ग्राम मोल्स कसे काढायचे, कॅल्क्युलेट नंबर ऑफ ग्राम मोल्स प्रेझेंट इन, नंबर ऑफ ग्राम मोल्स प्रेझेंट इन 400 ग्राम ऑफ CaCO3, CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेटमध्ये किती ग्राम मोल्स आहेत, कॅल्शियम कार्बोनेटचे ऑब्विसली किती ग्राम मोल्स आहेत ते कॅल्क्युलेट करायचं आहे, पण हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कॅल्शियम कार्बोनेटचा मॉलिक्युलर मास लागणार आहे. मग आधी मॉलिक्युलर मास काढून घ्यायचं आहे, मॉलिक्युलर मास ऑफ
कैल्शियम कार्बोनेट, कैल्शियमचं मास किती आहे ॲव्हरेज ॲटोमिक मास 40 आहे, प्लस कार्बन 12 आहे, एका ऑक्सिजनचं मास 16 असतं, टोटल 3 ऑक्सिजन्स आहेत, 16 3 जार 48, 48 प्लस 12 60, 60 प्लस 40 टोटल झाले 100 मास मिळालं, मॉलिक्युलर मास ऑफ CaCO3. व्हॉट इज 100? 100 हे काय आहे? 100 काय? ग्राम आहे, पण ग्राम पर, हे ग्राम आहे, ग्राम पर, कशासाठी? पर मोल, ग्राम पर मोल, एका मोलचं आहे, ग्राम पर मोल. बघा मित्रांनो, हे जे युनिट आहे ग्राम पर मोल, एका मोलसाठी 100 ग्राम, कोणाचं मास आहे? CaCO3 एका मोलसाठी. हळूहळू काय झालं, या मोल शब्दामधला जो ई आहे ना, तो ई सुद्धा गायब झाला. तुम्ही कॉन्सन्ट्रेशनचं युनिट जेव्हा देतात, आता तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल कॉन्सन्ट्रेशनचं युनिट असतं मोल पर लिटर, ते मोल पर लिटर युनिट देताना सुद्धा इथं ई सुद्धा लिहिलेलं नाही आहे. मोल पर लिटरमधला ई सुद्धा आता कट झालेला आहे, म्हणजे हळूहळू जो मेन वर्ड होता त्याला शॉर्ट करत गेलो आहे. मोल शब्द तयार झाला, मोलमधला आता ई सुद्धा निघून गेला, आता फक्त MOL राहिला आहे, मोल पर लिटर. एकाच वर्डपासून तयार झालेले हे सर्व वर्ड्स आहेत. हा ई निघून गेला, पण आता इथं ग्राम पर मोल असं म्हणूया आपण. आता हे मिळाले एका मोलसाठी. मग तसं जसं तुम्ही नंबर ऑफ ग्राम ॲटम्स कॅल्क्युलेट केले, तसंच नंबर ऑफ ग्राम मोल्स कसे कॅल्क्युलेट, नंबर ऑफ ग्राम मोल्स कसे कॅल्क्युलेट करू शकतो, कोणाचे कॅल्क्युलेट करायचे आपल्याला? CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. काय करणार मग? गिव्हन मास, कोणाचं मास आहे? गिव्हन मास ऑफ CaCO3 कशामध्ये असेल? हे ग्राममध्ये असेल ऑब्विसली. देन अपॉन मॉलिक्युलर मास, मॉलिक्युलर मास ऑफ CaCO3, मॉलिक्युलर मास ऑफ CaCO3. मग आता कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला, नंबर ऑफ ग्राम मोल्स कॅल्क्युलेट करायचे होते. ग्राम मोल्स मतलब बघा, जी मोल्स म्हणणं काय किंवा मोल्स म्हणणं काय सारखंच आहे. मी आपण इथं बघितलं होतं की जी मोल्सलाच मोल्स म्हणायला लागले आता. मग आता नंबर ऑफ ग्राम मोल्स कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला इज इक्वल टू, आपण बघूया काय होतं. गिव्हन मास CaCO3 किती दिला आहे? 400. युनिट काय? ग्राम. अपॉन मोलर मास CaCO3 किती आहे? 100. युनिट काय? ग्राम. पर ग्राम मोल हे युनिट याचं. 400 / 100 4 आन्सर आलं, ग्राम ग्राम कॅन्सल झाले, हा पर वर गेला, तुम्हाला युनिट काय मिळालं? ग्राम मोल, 4 ग्राम मोल. कोणाचे मिळाले हे? CaCO3 4 ग्राम मोल मिळाले. हे CaCO3 कॅल्शियम कार्बोनेटचे 4 ग्राम मोल मिळाले. मग आता तुम्हाला फरक समजला असेल की ग्राम ॲटम आणि ग्राम मॉलिक्युलचा फरक काय. ग्राम मोल हा जो शब्द आहे हा जनरली कंपाऊंडच्या मॉलिक्युलची क्वांटिटी काढण्यासाठी किंवा मॉलिक्युलशी रिलेटेड, आणि ग्राम ॲटम हा शब्द पर्टिक्युलर इलिमेंटसाठी, पर्टिक्युलर इलिमेंटच्या ॲटमसाठी स्पेसिफाय केला जातो. पण आता बऱ्याच केसेसमध्ये असं बघायला मिळालं आहे, बऱ्याच बुक्समध्ये असं बघायला मिळतं की मोल हा जो शब्द आहे हा इन जनरल वापरला जातो. हे तुम्हाला पर्टिक्युलर स्पेसिसचे मोलसुद्धा कॅल्क्युलेट करायला विचारतात. इंडिव्हिज्युअल ॲटम असतो, इंडिव्हिज्युअल ॲटमचे सुद्धा मोल्स कॅल्क्युलेट करायला तुम्हाला विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल, अजून एक क्वेश्चन घेऊया बघा, त्याच्यात बघूया आपण पर्टिक्युलर क्वेश्चन्स. समजा आर्गॉन नावाचं एक नोबेल गॅस आहे, माहिती तुम्हाला सर्वांना, आर्गॉन नावाचं एक नोबेल गॅस आहे, आणि या आर्गॉनचं तुम्हाला मोल्स काढायचं, तुम्हाला विचारलं हाऊ मेनी मोल्स ऑफ आर्गॉन प्रेझेंट इन 120 ग्राम ऑफ आर्गॉन सॅम्पल. 120 ग्राम आर्गॉन सॅम्पल, 120 ग्राम क्वांटिटी दिली तुम्हाला, गिव्हन क्वांटिटी आहे तुम्हाला आर्गॉनचे मोल्स करायचे. आर्गॉन हा एक इलिमेंट आहे, आणि इलिमेंटच्या इंडिव्हिज्युअल पार्टिकलला, स्मॉलेस्ट पार्टिकलला ॲटम म्हणतात. पण आता इथं शब्द वापरायला हवा होता ग्राम ॲटम, तुम्हाला ग्राम ॲटम असं विचारायला हवं होतं, पण विचारलं आहे मोल्स, म्हणजे याचा अर्थ मोल हा शब्द आता इन जनरल वापरायला सुरुवात झालेली आहे. मग मोल्स जरी विचारले तरी तुम्हाला काढायचे ॲटमच आहेत, तुम्हाला मॉलिक्युलर मास नाही घ्यायचं आहे, कारण आर्गॉन हा मॉलिक्युल नाही आहे, ॲटम आहे. म्हणून याचे मोल्स काढताना तुम्ही कसे काढणार? मोल्स ऑफ आर्गॉन इज इक्वल टू गिव्हन मास अपॉन आर्गॉनचा ॲटोमिक मास, ॲटोमिक मास नो डाऊट ॲव्हरेज ॲटोमिक मास. मग गिव्हन मास किती आहे? गिव्हन मास दिलं तुम्हाला, दिलं 120 ग्राम
अर्गॉनचं मास किती आहे 40 ग्राम, जनरली त्याचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे अप्रॉक्सिमेटली 40 ग्राम. दॅट 40 ग्राम, 40 ग्राम कोणाचं आहे, 1 ग्राम मोल्स आहे, 1 ग्राम ॲटम्स आहे, पर ग्राम ॲटम, पर ग्राम ॲटम, 1 ग्राम ॲटमचं मास आहे, 1 ग्राम ॲटमचं. ग्राम ग्राम कॅन्सल, तुम्हाला ॲन्सर काय मिळालं, 3 ग्राम ॲटम. पण तुम्हाला मोल्स विचारले, हिअर 3 ग्राम ॲटम्स इक्विव्हॅलेंट टू, हे इक्विव्हॅलेंट आहे कशाला, मोल्सला, इक्विव्हॅलेंट टू 3 मोल्स ऑफ अर्गॉन, 3 मोल्स ऑफ अर्गॉन. इथं ॲन्सर 3 मोल्स ऑफ अर्गॉन येतं, पण ॲक्च्युली विचारायला होतं ग्राम ॲटम, मोर करेक्ट आहे ग्राम ॲटम, पण मोल ह्या शब्द आता इन जनरल वापरायला सुरुवात झाली त्यामुळे मुलं कन्फ्यूज व्हायला लागलीत. मुलं कन्फ्यूज अजिबात होत नका. तुम्हाला जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर ॲटमबद्दल विचारलं जातं आहे, एखाद्या इलिमेंटच्या ॲटमबद्दल विचारलं जातं, तेव्हा तुम्हाला जे काढायचं आहे, जरी मोल विचारलेलं असेल तरी तुम्हाला काढायचं ग्रॅम ॲटम्सच आहेत, आणि मॉलिक्युल दिलं असेल तर बट ऑबियस आहे तुम्हाला मोल्स काढायचे आहेत. मग तुम्हाला फरक समजला असेल ग्राम ॲटम आणि ग्राम मोल्समधला, हे लिहून घ्या तुम्ही थोडं.